आपण पाहिलं कृषी उत्पन्न बाजार समित्या ऊस पडल्या आहेत, मग शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाजीपाल्याचं होतंही तरी काय, बारामतीत काय स्थिती आहे पाहूयात. बाजारपेठच उपलब्ध नसल्यानं शेतातील भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढल्यानं सर्वत्र कडक लॉकडाऊन आहे, त्यामुळे मंडईसह सर्व मार्केट बंद असल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात असलेला भाजीपाला, टोमॅटो, कारली, वांगी, दोडका, मिरची, कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या आहेत तिथेच आहेत. शेतकरी त्यांची तोडणीही करू शकत नाही, कारण विकणार तरी कुठे. त्यामुळे ही पिकं शेतकरी शेतातच सोडून देत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मी शेतामध्ये अर्धा एकर टोमॅटोची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात केली, पण टमाटा चालू होण्यास लॉकडाऊन पडलं तर टोमॅटोला अर्ध्या एकराला 20-25 हजार रुपये खर्च झाला, औषध फवारणी खतं मटेरियल. पण आज मी लॉकडाऊनमुळं सगळा प्लॉट सोडून दिलेला आहे, विक्रीला नेता माल आलेला नाही. त्या कोरोनाच्या संकटामुळे छोटे मोठे किराणा दुकानदार, फरसाण विक्रेतेही अडचणीत आले आहेत. या संकटाच्या काळात व्यवसाय कमी झाल्यानं कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांना पडलाय. किराणा माल फरसाण विक्रेते अडचणीत. वेळेच्या मर्यादेमुळे संकट, ग्राहकही अडचणीत आल्यानं उधारीत वाढ. किराणा दुकानं अत्यावश्यक सेवेत मोडतात, त्यामुळे सकाळी 11 पर्यंत किराणा दुकानं उघडी ठेवायला परवानगी आहे. खरेदी करणारे असले तरी कोरोनामुळे ग्राहकांचीही आर्थिक स्थिती खालावली आहे, त्यामुळे उधारी वाढली आहे. त्याचा फटका किराणा दुकानदारांना बसतोय, कारण आज ज्याच्याकडे पैसा आहे तो किराणा घेऊन आलेला आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो उधारी मागून आलेला आहे. तर आज छोटा दुकानदार उधारीवर काम चालवून आलेला आहे आणि उधारी द्यायची तर किती द्यायची, दोन दोन महिने, एक एक महिना, दोन दोन महिने उधारीवर ग्राहक पोसणे शक्य नाही आणि मजुरी त्याला मिळत नसल्यामुळे किंवा तो कुठल्या तरी हातमजुरीला जातो, ते पेमेंट त्याला बरोबर मिळत नसल्यामुळे झड तर पोसणार आहे. आर्थिक जी मंदी आहे आणि जो एक मोठा अर्थशास्त्राचा तो या किराणा व्यवसायावर पडलेला आहे. फरसाण आणि छोट्या हॉटेल व्यावसायिकांची तर यापेक्षा स्थिती वाईट आहे. लॉकडाऊनमुळे दुकानं बंद आहेत, पार्सल सुविधा सुरू असली तरीही त्याला फारसा प्रतिसाद नाही, त्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इकडं आता दुकानामध्ये आपण माल भरला, मालाचे पैसे नाही निघून राहिला, तेलाचा रेट वाढला, पेट्रोलचा रेट वाढला, पार्सलमध्ये बी तेवढी गिराकी नाही ना जेवढा मालाचा पैसा निघायचा ते तो पैसा निघून नाही राहिला आता मालाचा. कोरोनाच्या संकटामुळे अडचणी वाढल्यात, संसर्ग रोखण्यासाठी सरकारला लॉकडाऊन लावावा लागतोय, पण त्यामुळं छोट्या व्यावसायिकांचं जगणंच अवघड झालंय. या संकटातून कधी सुटका होते याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेत. संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर.